It's fourth day of our bridge course in the mathematics. Today we are going to revise the topic introducing three digit numbers. आता आपल्याला आज काय करायचं आहे, तीन अंकी संख्यांची ओळख करून घ्यायची जी आपली तिसरी मध्ये झालेली आहे, पण आता पुन्हा आपण काय करणार आहोत, उजळणी घेणार आहोत. आता आपल्याला जो अभ्यासक्रम आलेला आहे त्यामध्ये जो तक्ता दाखवलेला आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला दिसतंय की पहिला जो कॉलम आहे तो शतकचा आहे, पण आता तो मराठीत आहे, मग आपण सेमीचे स्टुडंट आहोत म्हणून आपण इंग्लिशमध्ये ते समजून घेऊया. दिलेल्या तक्त्यामध्ये पहिला कॉलम काय दिला आहे, शतकचा, म्हणजेच कोणता, हंड्रेड्सचा. दुसरा कॉलम आहे दशकाचा, म्हणजे टेन्स. तिसरा कॉलम आहे एककाचा, म्हणजे युनिट्सचा. त्यानंतरचा कॉलम आहे नंबर, म्हणजे हे युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स यांचा मिळून कोणता नंबर तयार झाला, तो नंबर इथे येणार आहे. नेक्स्ट कॉलम आहे रीडिंग, तयार झालेला नंबर आपण कसा रीड करणार आहोत. आणि लास्ट जो कॉलम आहे याच्यामध्ये दिलेला आहे त्या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म, त्या नंबरची विस्तारित मांडणी त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता फर्स्ट नंबरमध्ये पहा आपल्याला काय दिसतंय, युनिट. युनिट किती आहे, वन. टेन्स झिरो आहे, टेन्स काहीच नाही. आणि हंड्रेड आहे वन. मग वन हंड्रेड आणि युनिट वन यांची मिळून काय संख्या तयार झाली आहे, वन हंड्रेड अँड वन, किंवा आपण अ हंड्रेड अँड वन असं सुद्धा म्हणू शकतो. आणि मग इथे रीडिंगमध्ये आपल्याला असं त्या नंबरचं स्पेलिंग लिहायचं आहे, वन हंड्रेड अँड वन. लास्ट एक्सपांडेड फॉर्ममध्ये आपण काय लिहिणार आहे, हंड्रेड प्लस डायरेक्ट वन लिहायचं नाही. हंड्रेड नंतरची प्लेस काय असते, टेन्स. टेन्स इथे झिरो आहे त्यामुळे आपल्याला इथे झिरोसुद्धा लिहायचाच आहे, नंतर प्लस करून शेवटी वन. आता पुढचा इथे जो तक्ता आपल्याला दिलेला आहे ब्रिज कोर्सचा, त्या तक्त्यामध्ये पुढची संख्या आहे 102, त्यानंतर आहे 213. हां, मी डायरेक्ट पुढचा नंबर घेतला यामध्ये, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी हे दोन उदाहरणं करून दाखवले, बाकीचे तुम्ही लिहायचे. तर पुढच्या उदाहरणामध्ये काय दिले पहा, युनिट्स आहेत 8, टेन्स 6, हंड्रेड 7, यांची मिळून 700 घेतले, 6 टेन्स म्हणजे 60 आणि 8 युनिट्स यांचा काय नंबर तयार झाला, 768. आता हा नंबर तयार झालेला आहे याचा आपल्याला पुढच्या कॉलममध्ये रीडिंग लिहायचं आहे, संख्येचं वाचन, 768. लास्ट कॉलममध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, एक्सपांडेड फॉर्म. मग एक्सपांडेड फॉर्म आपण कसा लिहिला आहे, 700 प्लस 60 प्लस 8. अशा पद्धतीने तुम्हाला जो तक्ता दिलेला आहे या ब्रिज कोर्समध्ये तो मराठीत आहे, तो तुम्हाला पूर्णपणे इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. इथे मी फक्त दोन संख्यांचं दिलं आहे, पण आपल्याला जो तक्ता दिला आहे त्या तक्त्यामध्ये एकूण 7 संख्या आहे. या सर्व संख्यांचा असा पूर्ण तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. आता जो तक्ता आपण सोडवला त्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिससाठी हा दुसरा तक्ता दिलेला आहे. आता यामध्ये सुद्धा मराठीमध्ये आहे, पण आपल्याला हा तक्ता आपल्या वहीमध्ये इंग्लिशमध्ये सोडवायचा आहे, ठीक आहे. पहिला कॉलम आहे शतकाचा, हंड्रेड्सचा. आता इथे पहिलं उदाहरण त्यांनी सोडवून दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते सोडवायचं नाही. दुसरं उदाहरण काय पहा, हंड्रेड्स आहे 2, टेन्स आहे 0 आणि युनिट्स आहे 2. मग काय नंबर तयार झाले पाहिजे इथे, इथे नंबर तयार होईल 202. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये संख्येचं वाचन, तिथे आपण इंग्लिशमध्ये काय लिहिणार, 202 असं स्पेलिंग लिहिणार. आणि शेवटी विस्तारित मांडणी, विस्तारित मांडणीमध्ये आपण काय लिहिणार, 200 प्लस 0 प्लस 2. अशा प्रकारे या पूर्ण तक्त्यामध्ये जिथे जिथे रिकाम्या चौकटी आहेत, रिकाम्या जागा आहेत, त्या पूर्ण आपल्याला भरायच्या आहे योग्य त्या संख्या लिहून, योग्य ते संख्येचे स्पेलिंग लिहून. पण हा पूर्ण तक्ता आपल्याला कसा लिहायचा आहे, इंग्लिशमध्ये, जसा मी सुरुवातीला तुम्हाला दाखवला होता तशा पद्धतीने. इन द नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव टू मेक 3 डिजिट नंबर्स बाय युझिंग फॉलोइंग डिजिट्स ओनली वन्स. आपल्याला इथे 3 डिजिट्स दिलेले आहेत, यांचा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त 3 डिजिट नंबर्स तयार करायचे आहे. पण त्यांनी काय सांगितलं आहे, युझिंग फॉलोइंग डिजिट्स ओनली वन्स. प्रत्येक 3 अंकी संख्या तयार करताना
प्रत्येक संख्येमध्ये प्रत्येक हा अंक एक एकच वेळा वापरायचा आहे. डबल समजा आपण संख्या तयार केली 622 हे चालेल का? नाही, कारण आपण याच्यामध्ये 2 दोन वेळा घेतला. तर असं करायचं नाही आहे. दिलेले जे डिजिट्स आहेत ते प्रत्येक डिजिट आपल्याला एक एकच घ्यायचा आहे, एक वेळा एकदाच घ्यायचा आहे, डबल डबल घ्यायचा नाही. आता इथे पहा 672 असे 3 डिजिट्स दिलेले आहे. यांचा वापर करून जास्तीत जास्त 3 डिजिट नंबर्स आपल्याला तयार करायचे. आता काय करू आपण, 6 पासून कोणत्या कोणते नंबर्स तयार होतात ते आधी पाहूया. ठीक आहे, 672 काय नंबर तयार झाला, 672. पुन्हा 6 पासूनच नंबर तयार करू आपण. 6 आता काय करू, 2 आधी घेऊ आणि 7 नंतर. 627 झाले दोन नंबर. आता आपण 7 पासून स्टार्ट होणारे नंबर घेऊया. 762 762. आता पुन्हा 7च, पण 2 आधी घेऊ 6 नंतर घेऊ. 726. आता कोणत्या नंबरपासून सुरुवात होणारी संख्या राहिली आपली, 2 पासून. 267 267. आता पुन्हा खाली 2 घेऊ, पण 7 आधी घेऊया आणि 6 नंतर. काय संख्या तयार झाली, 276. अशा प्रकारे जर आपण क्रमाने संख्या तयार केल्या तर आपल्याला पटकन करता येतात. म्हणजे दिलेल्या 3 डिजिट्सपासून आपले किती 3 डिजिट नंबर्स तयार झाले, 6 3 डिजिट नंबर्स तयार झाले. अशाच प्रकारे आपल्याला दिलेल्या तक्त्यामध्ये आणखी वेगवेगळ्या संख्या दिल्या आहेत, त्यांचेही आपण तसंच करूया. आता इथे जे 3 डिजिट्स लिहिलेले आहे त्याच्यामध्ये आहे 7, 0 आणि 9. आता 0 आल्यामुळे काय होतं पहा, आता 7 पासून स्टार्ट होणारे 3 डिजिट नंबर करू आपण. 709 काय नंबर तयार झाला, 709. पुन्हा 790 नंबर तयार झाला, 790. आता आपण 0 पासून जर नंबर स्टार्ट केला आणि संख्या तयार केली तर काय होतं बघा, 079. आता हा जो नंबर तयार झाला हा काय नंबर तयार झाला, 79. 79 हा 3 डिजिट नंबर आहे का? नाही. आपल्याला काय सांगितलं आहे, मेक 3 डिजिट नंबर्स. 79 इज नॉट 3 डिजिट नंबर, सो वी कांट राईट इट. आपण हा लिहू शकणार नाही, आपल्याला हा लिहायचा नाही आहे, कारण की हा 2 डिजिट नंबर तयार होतो आहे. समजा आपण असं केलं, 097 हा सुद्धा काय तयार झाला, 97. त्यामुळे हे दोघी नंबर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येणार नाही. मग आपल्याला काय, 0 पासून स्टार्ट होणारा नंबर तयार करता येणार नाही, कारण तो 3 डिजिट होत नाही. मग आपण पुढचं घेऊया, 907 नंबर तयार झाला, 907. त्यानंतर 970 नंबर तयार झाला आहे, 970. म्हणजे जेव्हा दिलेल्या डिजिट्समध्ये 0 असेल तेव्हा त्याच्यापासून 3 डिजिट नंबर्स किती तयार होतात, फक्त 4 तयार होतात. पण जर यामध्ये 0 नसेल तर त्यापासून 3 डिजिट नंबर्स किती तयार होतात, 6 तयार होतात. हे लक्षात घ्या, 0 असेल दिलेल्या डिजिट्समध्ये तर 4 नंबर्स तयार होतात, 0 नसेल तर किती नंबर्स तयार होतात 3 डिजिटमध्ये, 6 3 डिजिट नंबर्स तयार होतात. आता इथे आपल्याला जो तक्ता दिलेला आहे शासनाने दिलेल्या ब्रिज कोर्समधला, त्यामध्ये आणखी 2 संख्या दिलेल्या आहेत, त्या मात्र तुम्ही सोडवायच्या आहेत. त्याच्यामध्ये दिलं आहे 548 हं, आणि पुन्हा अजून एक संख्या दिलेली आहे ती आहे 391. यांच्या संख्या मी तयार करून दाखवणार नाही आहे, यांच्या तुम्ही होमवर्कसाठी तुमच्या वहीमध्ये करायचं आहे. हे सगळं लिहायचं आणि नंतर यांचेसुद्धा या डिजिट्सचे सुद्धा असेच 3 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत तुम्ही.